फुटबॉल जगतातला महान खेळाडू पेलेचं वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी निधन झालं गेले अनेक वर्ष ते कॅन्सरने ग्रस्त होते आज अखेर त्यांनी शेवटचा श्वास घेतला पण तुम्हाला माहिती आहे का हा खेळाडू कितीही मोठा असला त्यांच्या खेळाने तरुणाईला वेळ लावलेलं ला असलं फुटबॉल प्रेमींना वेळ लावलेलं ला असलं तरी एक काळ असाही होता जेव्हा अनेक नामवंत क्लब्सने त्यांना नकार दिला होता एकोणीसशे छप्पन्न साली सर्वप्रथम सॅन्टॉस क्लबशी ते जोडले गेले आणि तिथून त्यांच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आपला खेळ नेमका काय हे तेव्हा त्यांनी सगळ्यांना दाखवायला सुरुवात केली होती या खेळामध्ये चुणूक आहे हे समजायला लागलं होतं पण तरी सुद्धा अनेक नामवंत क्लबने त्यावेळीही त्यांना नाकारलं सुरुवातीच्या काळात अनेक नकारांना आणि अने सेटबॅक्सना त्यांना सामोरं जावं लागलं साओ पावलं राज्यातल्या बौरूमध्ये अनेक छोट्या लीग्स त्यांना खेळाव्या लागल्या पण नंतर हळूहळू मात्र पेले ही व्यक्ती त्यांच्या खेळापेक्षाही मोठी होत गेली आणि तरुणाई त्यांच्या प्रेमात पडत गेली असं म्हणतात की पेलेंना युरोपातल्या अनेक प्रसिद्ध फुटबॉल क्लबकडून खेळण्याचे प्रस्ताव आले होते पण त्यांनी ते फेटाळून लावले त्याच्या मागचं एक कारण त्यांचं ब्राझीलवर असलेलं प्रेम असंही सांगितलं जातं पण दुसरं कारण हे सुद्धा होतं की सरकारचाच त्यांच्यावरती दबाव होता शेवटी सरकारने त्यांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर केलं पेलेंना ब्लॅक पल अशी उपाधीही ब्राझीलकडून दिली गेली पण असं असलं तरी सुद्धा कारकिर्दीच्या शेवटच्या काळात एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये पेले न्यूयॉर्क कॉसमॉस या एकमेव परदेशी क्लबकडून खेळल्याचंही सांगितलं जातं तुम्हाला ही माहिती कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत राहा लोकमत